नेमकी चर्चा कशाची झाली सोनियाजींची आणि उद्धवजींची हे मला माहिती नाही, त्याच्याबद्दलचं वक्तव्य मी करणं काय बरोबर राहील असं मला वाटत नाही. उद्धव ठाकरेंनी असंही आव्हान दिलेलं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र काम करावं, काँग्रेस शिवसेनेसोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत येत्या निवडणुकांमध्ये एकत्र लढणार आहे का. त्यावेळेची परिस्थिती बघून त्या भागात तिकायची परिस्थिती होईल, त्या परिस्थितीच्या प्रमाणे निर्णय तिन्ही पक्ष घेतील असं आम्हाला वाटतं. कोरोनाचा हा काळ जो गेला मधला आणि आदरणीय नरेंद्र मोदी देशाचे यांनी देश चालवत असताना ज्या पद्धतीनं लॉकडाऊनचा जो निर्णय घेतला तो किती भयानक होता याचं आज आठवणी केली तरी अंगावर काटे उभे होतात अशी परिस्थिती आहे. आणि तो काळ जो होता, उद्योग बंद झाले, सगळे लोक घरात बसले, जी काही राज्याच्या तिजोरीत पैसा येणार तो थांबला, आणि अशा या वाईट परिस्थितीमध्ये लोकांचा जीव वाचवणं हा सरकारच्या समोर, ठाकरे साहेब सरकारसमोर एक सगळ्यात मोठा एक प्रश्न होता. आणि त्यासाठी सरकार बांधील होती आणि सरकारने ते काम केलं आणि देशामध्ये सगळ्यात चांगलं काम महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये करण्यात यश महाविकास आघाडी सरकारला आलं. त्याच्यामध्ये निधीचा हा जो कालावधी आहे हा थोडासा आहे, काही आमदारांच्या तक्रारी आल्यात, काही मंत्र्यांच्या तक्रारी आल्यात की आमच्या खात्याला किंवा आमच्या विभागाला पैसे मिळाले नाही तशा पद्धतीचं, आणि म्हणून काल त्याच्यावरची सविस्तर चर्चा झाली. अखेरी एक पक्षाचंही सरकार असेल तरीसुद्धा त्याच्यामध्येही अनबन असतं, हे तर तीन पक्षाचं सरकार आहे आणि विकासाच्यासाठी प्रश्न मांडणे हा काही आपसातला मतभेदाचा भाग नाही होऊ शकत. विकासाचा प्रश्न हा सगळ्यांना लागू असतो, प्रत्येकाला वाटतं की माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे आणि ती भूमिका मांडली तर ह्या कोणाचा विरोध नाही. विशेष करून आमचे ब्लॉक अध्यक्ष काँग्रेसचे प्रशांत यादव त्यांच्या सौभाग्यावरती आणि त्यांचे सासरे चव्हाण साहेब या तिघांनीही कोकणामध्ये दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडावी, श्वेतक्रांती घडावी यांचा हा प्रयत्न अनेक वर्षाचा चालू आहे. चिपळूण नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना बँकेतून लोन देणं, त्यांना गाई म्हशीचं आहे, पण ते दुधाचा जो ज्याला बाय प्रॉडक्ट तयार व्हायचं ती व्यवस्था नव्हती, हिमतीनं हे पाऊल या ठिकाणी टाकलं गेलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रामाणिकतेनं प्रशांत यादव आणि सौभाग्यवती यादव आणि चव्हाण साहेब या तिघांनी मिळून हा प्रामाणिक विचार या भागातल्या हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या आणि शेतकऱ्यांसाठी केलेला आहे त्यात निश्चितपणे यांना यश येईल आणि एक मोठी श्वेतक्रांती आणि त्याच्या माध्यमातून ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात दुधापासून आर्थिक क्रांती घडली त्या पद्धतीची आर्थिक क्रांती आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातून कोकणात जाणार. एक राजकीय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.